नमस्कार मित्रांनो, हे समोर जे आपल्याला दिसतं आहे ते कानिफनाथगड आणि मी आत्ता आलो आहे ते पुणे सासवड रस्त्याच्या रस्त्याकडून असा मागून आणि हे मी पुढे कानिफनाथगडाकडे जात असताना मला हे एक मंदिर दिसतं आहे, श्री ब्रह्मचैतन्य वृद्धाश्रमचं मंदिर। तर तिथे आपण जाणार, गोंदवलेकर महाराजांचं हे मंदिर आहे आणि ते ब्रह्मचैतन्य मंदिर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर। तर आपण आतमध्ये जाऊन ते पाहूयात। तर आपण आता ह्या मंदिरात, ब्रह्मचैतन्य मंदिरात जाताना हे आपल्याला आपल्यासमोर सागर आणि प्रमोद, चला तर जाऊयात आपण मंदिरात। हा मंदिराचा परिसर आहे पहा, आणि आपण जसं म्हणतो आहे हे समोर कानिफनाथगडाचं, तर कानिफनाथगडाच्या इथे जाताना या बाजूने जर जायचं असेल आपल्याला तर पायीच जावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नसतो। तर या मंदिराची, आपण ज्या ब्रह्मचैतन्य मंदिरात जर जाणार आहोत तर त्याच्या फाउंडर श्री आवळे सर आहेत, आपण तिकडे जाऊयात। पहा सर्व ब्रह्मचैतन्य मंदिर आहे, आपण मंदिराचं दर्शन घेऊयात, आपण मंदिराचं दर्शन घेऊयात। हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं आवळे सरांनी स्थापित केलेलं मंदिर, सुंदर मंदिर आहे पहा। चार त्या मंदिराचा पत्ता कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था म्हणून, आपण आता जाऊयात मंदिराचं दर्शन घेऊयात। छोटंसं पण सुंदर मंदिर आहे आणि याचा उत्कर्ष आता लवकरच होत जाईल। सकाळी भजन वगैरे असतं भरपूर, बाप श्रीकृष्ण भगवान बजरंग बली आणि ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुतळा, हा तसा। मित्रांनो आता हे आपण आवळे सरांना भेटूयात, हे मिस्टर आवळे सर, ते आपल्याला मंदिराबद्दल माहिती सांगतील। नमस्कार गुरुजी, आम्हाला थोडी मंदिराबद्दल थोडीशी माहिती हवी आहे। गाव वगैरे कुठले ते सांगा। हे मंदिर गोंदवलेकर महाराजांचं आहे, मनामध्ये चांगले विचार येऊन हे महाराजांच्या कृपेमुळे झालेलं आहे। आपण माणसं फक्त स्वतः काय करत नाही, भगवंताची कृपा असेल, देवाची कृपा असेल तर आपण ते करू शकतो, आणि त्याच्यासाठी आपल्याकडं भगवंताची नजर पाहिजे। आपण भगवंताकडे गेलो बघत असतो, जीवनामध्ये चांगलं कर्म करण्यासाठी आपले विचार देखील चांगले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक विचाराची सांगड पाहिजे। म्हणून जीवन सुखी होण्यासाठी आपण स्वतः काय करायचं, कर्म कसं चांगलं करायचं हे आपण स्वतः ठरवायचं आहे। माणसाच्या जीवनामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात, त्या प्रसंगातून माणूस कोण आपल्याला सोडू शकतो, फक्त परमेश्वर सोडू शकतो, दुसरं कोणी मदत करू शकत नाही। जीवन आपल्याला कसं जगायचं विचारावर अवलंबून आहे। माझे सर मला एवढं सांगाल की हे मंदिर केव्हा तुम्ही स्थापन केलं आहे? ते 1922 ला। अरे बापरे, नाही नाही सॉरी, 2000। ह्या मंदिराची स्थापना आवळे सरांनी 2022 ला केलेलं आहे। जाऊ पुढं पुढं जाऊ पुढं, हा प्रत्येकाने बोला, प्रत्येकाने बोला मंदिर ऐका, बोला सर, आता बोला सांगू का माहिती? हो हो चालेल। आमचे परम मित्र श्री आवळे सर, इथला हे कुलकर्णी गुरुजी आपल्याला आवळे सरांबद्दल आणि ह्या मंदिराबद्दल माहिती सांगतायत। आमचे परम मित्र आवळे सर यांची रामरायावर
अतिशय श्रद्धा त्यांची आणि त्यांच्या पत्नीची दोघांची अतिशय श्रद्धा आणि त्याचप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर गोंदवली स्थित यांच्यावर फार मोठी श्रद्धा असल्यामुळं त्यांचा त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण गोंदवल्याला जातो गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घेतो वाऱ्या करतो पण आपल्या या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये जागेमध्ये हां ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर आपल्या ठिकाणी व्हावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि महाराजांनी त्याप्रमाणे त्यांना सद्बुद्धी दिली आणि ह्या परिसरामध्ये त्यांच्या हातून असं हे भव्य दिव्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर निर्माण झालं. या मंदिरामध्ये गोपाळकृष्णाची मूर्ती स्थापित झाली, त्याचप्रमाणे पवनपुत्र हनुमानाची मूर्ती स्थापित होऊन अशा प्रकारे अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी तयार झालेला. हे मिस्टर हे श्रीयुत नमस्कार, माझं नाव संतोष मैड सर, आम्ही आडचुरला असतो. आमचे गुरुवर्य सन्माननीय आवळे सर यांना पूर्वीपासून अध्यात्मामध्ये रुची आणि आवड आणि सर्वांना अनुभवी अशी प्रत्येक कामामध्ये ते अग्रसर आणि प्रत्येकाला अध्यात्माची रुची निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे मंदिर 2022 साली बांधलेलं आहे. महाराजांचं अस्तित्व आपल्या पंचकृषीमध्ये असावं ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे. मिस्टर अंगद बिनवडे आपल्याशी दोन शब्द बोलतायत. आमचे परममित्र व गुरुवर्य आवळे सर यांनी या ठिकाणी या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि त्यांना परमार्थ आणि सामाजिक कार्य याची दोन्हीची आवड सांगड आहे. माध्यमातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुखाचा होण्यासाठी आणि चार लोकांना अध्यात्माच्या दिशेने जाण्यासाठी या मंदिराची स्थापना केलेली आहे. त्यांना मी या मंदिराबद्दल आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिर्के सर आपल्याला सांगतायत. नमस्कार, मी गोंदवलेचा मूळचा राहणार आहे आणि गोंदवल्यात सर्व्हिसला होतो. महाराजांची खूप अनुभूती ह्या सर्व देशाला झालेली आहे. तिथं जेवण राहणं सगळं दवाखाना वगैरे सगळं फ्री असते. आता जवळजवळ 20,000 लोकांची राहण्याची सोय केलेली आहे. मोठा उत्सव आणि एवढे महाराज आहेत, सगळ्या देशात महाराज माहीत नाहीत असं एकही माणूस नाही आणि महाराजाविषयी श्रद्धा नाही असा एकही माणूस नाही. सर्वांनी महाराजांचा जय जयकार करत बसतात, रामनामाचा जप करतात आणि मी मला स्वतःचा महाराजांचा अनुभव असा आहे. एक शत्रू मायसंघ भांडत होता, 10 वर्ष भांडत होता, त्याचा पूर्णपणे कार्यक्रम केला त्याने. आलं का लक्षात? हां, एक मिनिट थोडंसं बोला. हां, महाराजांची मला अशी अनुभूती आहे, मी कुठल्याही संकटात असलो आणि महाराजांचं नामस्मरण केलं जप केला की ते महाराज मला पूर्णपणे संकटातनं फ्री करतात. हा माझा अनुभव आहे. 40 अनुभव मी लिहून ठेवलेले आहेत. आलं का लक्षात? आणि कुणालाही चॅलेंज करतो या मान खरं खोटं आहे ते महाराजाविषयी विचारा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. मी महेश आवळे, आवळे सरांचा 2 नंबरचे चिरंजीव आणि या ठिकाणी जे काही वडिलांनी आमच्या जे काही मंदिर बांधलेलं आहे तर तोच वारसा आम्ही पुढे चालू ठेवू अशा प्रकारे ग्वाही देऊन आम्ही वारसा चालू ठेवू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर. धन्यवाद. चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. नमस्कार.